महाराष्ट्राचा आवाज आपल्या हक्काचा। उल्हासनगर कॅम्प नंबर 4 मधील प्रसिद्ध असलेल्या ग्रीनलीफ हॉटेलचे मालक सुनील पवार यांच्या राहत्या घरात चोरी झाल्याची घटना घडली आहे। या चोरट्यांनी घरातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली आहे। बुधवारी पहाटेच्या सुमारास पवार यांच्या नातेवाईकांचे निधन झाल्याने ते संपूर्ण परिवारासह पुणे येथे गेले होते। गुरुवारी रात्री ते पुन्हा आपल्या गजानन नगरमध्ये असलेल्या शंकर कॉलनी येथील घरी आल्यावर त्यांना घराच्या दरवाज्याचे लॉक तुटलेले असल्याचे दिसून आले। त्यांनी घर उघडून बघितले असता घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त अवस्थेत पडलेले होते। त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती विठ्ठलवाडी पोलिसांना दिली। पोलिसांनी घटनास्थळी येऊन घटनेचा पंचनामा केल्यावर गुन्हा दाखल केला आहे। दरम्यान सुनील पवार हे शिंदे गटातील युवा सेनेत पदाधिकारी आहेत। त्यांनी या घटनेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली असून जर आम्हीच सुरक्षित नाही तर बाकी जनता कशी सुरक्षित राहील असा प्रश्न उपस्थित केला आहे। शंकर कॉलनी गजानन नगर जुनं मटर मार्केट सगळ्यात जुनं 30 वर्षापासून आम्ही इथं राहतो। आम्ही परवा सकाळी 6:30 सुमारास आमच्या घरी एक दुःखद घटना घडली। माझ्या सख्या काकाच्या मुलाची मिसेस वारले म्हणून आम्ही सगळी पूर्ण फॅमिली आमची तिन्ही घरं छोटा भाऊ मोठा भाऊ आम्ही पूर्ण फॅमिली सकाळी तातडीने 6:00 सुमारास आम्ही 7 वाजता इथं निघालो आणि आज आम्ही आलो आणि संध्याकाळच्या सुमारास बघतो की आमचं एक घर उघडं होतं। इथं माझी आई आणि मोठा भाऊ राहतो। मोठा भाऊ पण अजून आला नाही, तो पुण्यालाच आहे कारण का तिथं 10 दिवसाचं आम्हाला कार्य करायचं, पण आई आणि भाऊ तिथंच आहे। जसं आम्ही घर उघडलं तुम्ही बघू शकता की घराची कशी अवस्था गेली, काय काय चोरी गेली, चोरीमध्ये सोनं आणि कॅश गेलेली आहे। त्यातलं काही काय अजून काय पुढची जे आहे ते आईला विचारून आमचं विचारपूस चालूच आहे। कॅश पण गेली ती तिथं नोंदवलेली आहे। पण मला खेद आहे की एवढी मोठी आमची कॉलनी आहे, एवढं मोठं रहिवास आहे, दिवस रात्र इथं लोक राहतात आणि आज जर माझ्या घरी चोरी होऊ शकती तर मला नाही वाटत की आम्ही एवढ्या सगळ्यात जुने असताना की बाकीचं पण घर सुरक्षित आहे। पोलीस मध्ये तक्रार केली विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन मध्ये FIR आता नोंदवलेली आहे। पुढच्या जे वरिष्ठ जे निरीक्षक ते कारवाई करतीलच। मला तुमच्या न्यूजच्या माध्यमातून हे सांगायचं आहे की ज्या घटना एवढ्या दिवसापासून घडत नव्हत्या पुन्हा चालू झालेल्या आहेत। आम्ही स्वतः असुरक्षित आहे याची आम्हाला खंत आहे, आम्ही लोकांची जबाबदारी घेतो असं आम्ही म्हणतो। आज काहीतरी लोकांना कळत असेल की आम्ही कुठं आहेत आणि आमची इंडस्ट्रीज कशी चाललेली आहे, लोकांना असं वाटलं असेल काहीतरी इथं खूप काय गोष्टी घडतात, त्यामुळं ते टार्गेट आहे काय काय कल्पना पण तुम्ही बघू शकता की घराची अवस्था आणि कॅश आणि कशी नेली असेल आजूबाजूच्या वस्तूमध्ये आणि चोर किती शातीर असते तुम्ही बघू नाही। आम्हाला कोणाला शक्त नाहीये, पण वारंवार हॉटेलच्या पण आम्हाला आजकाल फोन येतात की बाबा सुनील छोटा भाऊ याला फोन येतात की काय असेल आम्हाला येऊन भेट, तुमचे हॉटेल वाढले तुम्हाला त्रास आहे का काय। आणि 2 दिवसात आज 30 वर्षात पहिल्यांदा या शंकर कॉलनीमध्ये ही चोरी झाली असेल। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।